गोलंदाज या स्पर्धेमध्ये खेळाडूंना विनंती केली त्याला सायलेन्स ठेवायचं. तुम्ही विनंती या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज सत्यमेव अहिरवली संघाचा संदीप ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या सुंदर गोलंदाजी केली त्या संदीपाने मी विनंती करतो शत्रुघ्न दळवी टोटी प्लसचे एक उत्कृष्ट खेळाडू यांच्या हस्ते संदीपाचं इथे उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक दोन केले इथे सन्मान केला जातो. मी विनंती करतो सर्व खेळाडूंनी सुंदर गोलंदाजी केली होती संदीपांनी 4 विकेट्स घेतले आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा इथे मान पटकावला. यानंतर मी विनंती करेन की मूर्तीजींना विनंती करतो की यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ठरला होतो कोणकडे ठरला संघाचा नितीन तब्बल 86 धावकर इथे पटकावला आणि उत्कृष्ट फलंदाजाचा इथे मान पटकावला होतो कोणकडे ठरला संघाचा नितीन तब्बल 86 धावा या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या धावपळकावरून आपल्याला तुटलेला टोप निघून होता. उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतो सर्वांनी जोरात जोरदार टाळ्या वाजवायच्या नितीनसाठी. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट उत्कृष्ट खेळाडू म्हणजे मालिकावीर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरतो तुर्गे टोपरी संघाचा शिवा ज्याने टोटल 98 रन्स प्लस 3 विकेट्स. विनंती करतो भालचंद्र दळवी एक बॅडी यांना की त्यांनी मालिकावीराचा पुरस्कार इथे शिवा यांना द्यायचं. तब्बल 58 धावा घेतले आणि 3 विकेट्स घेतल्या त्या शिवा यांनी सुंदर गोलंदाजी आणि तेवढी सुंदर गोलंदाजी म्हणायला गेली ती शिवा यांची उत्कृष्ट कामगिरी केली ती कोपरी तुर्गे या संघासाठी. यानंतर या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक संघ ठरला होतो बोलगडे खेळणे संघ. विनंती करतो प्रत्येक खेळाडूला की त्यांनी स्टेजवरून तृतीय पारितोषिकेचा इथे मी विनंती करतो मोकळ सरांना की त्यांनी तृतीय पारितोषिकाचा ट्रॉफी इथे मात्र बोलगडे खेळणे संघाला इथे पारितोषिक द्यायचं. आपण देखील उत्कृष्ट कामगिरी केली सर बोनकडे खेळणे संघ या स्पर्धेतील तिसऱ्या पारितोषिकाचा मान पटकावला होतो बोनकडे खेळणे संघाने. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन पुरस्काराचा स्वीकार करायचा. यानंतर या स्पर्धेतील उपविजेता द्वितीय पारितोषिकाचा मान पटकावला होतो तुर्गे कोपरी या संघाने. विनंती करतो हनुमंतजी दळवी साहेबांना. हनुमंतजी दळवी साहेबांच्या हस्ते इथे द्वितीय पारितोषिक दिला जातो तो तुर्गे मिक्स या संघाला. अभिनंदन तुर्गे मिक्स संघ आपण स्पर्धेमध्ये उपविजेतेपद इथे पटकावलं त्याबद्दल आपलं हार्दिक आभार. यानंतर या स्पर्धे चंद्रयान 3 पक्ष विजेतापद पटकावले तर सत्यमेव अहिरवली या संघाने. सर्व खेळाडूंना विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन पद्म पारितोषिकाचा मान इथे स्वीकारायचा.
ಪ್ರಥಮ ಪಾರದರ್ಶಕ ಸನ್ಮಾನಿತ ಪಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಸತ್ಯಮೇವ ಐರೋಲಿಯ ಸಂಘನೆ पात्र आहे हा संघ या विजेते पटावर प्रबळ दावेदारी अर्जित करतोय सत्यमेव जयतेचा संघ तारांचा गजर मित्रांनो झाला पाहिजे तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर सांगायला अभिमान कौतुक आणि आनंद होतोय की या स्पर्धेसाठी मैदानाची उपलब्धता असेल खर्णे बोलगडे संघाच्या सर्व ग्रामस्थांना खेळाडूंना सत्यमेव 40 प्लस तर्फे आयोजित चंद्रयान थ्री कप याचा आता समारोप झाला संबंधित टूर्नामेंट सक्सेस करण्यासाठी आमचे सर्वसर्वा चाचू नंदीभाऊ बैडी जयेश भाऊ मूर्तीभाई आणि आसिफ भाई माजिद भाई शत्रू सर्व गोंडवाडा 40 प्लस संघ या सगळ्यांनी मला अगदी हिरिरीने आणि मनापासून सहकार्य करून माझी स्पर्धा यशस्वी करण्यात त्यांचा जो काय मोलाचा वाटा आहे त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि चाचू अशीच तुमचा आशीर्वाद आमच्यावर असेल भविष्यात पण अशा टुर्नामेंट असल्या की आपण पुन्हा इथं उभे राहाल आणि आमच्यावर एक मायाचा छत्र तुमचा असाल अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि टुर्नामेंटचा समारोप असं मी सॉरी एक मिनिट चाचू तुम्ही बोला काय आणि आमच्या छोट्या गाणी संघाचा आपण सत्कार स्वीकारावा चाचू तुम्ही दोनों दोनों दो